राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. उजनी, पालवड आणि भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड विसर्गात पुन्हा घट झालेली असून दौंड येथून 13 रोजी सायंकाळी 6 वाजता 4,779 क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. गुरुवारी सकाळी 6,678 क्युसेक होता, मग सायंकाळी दौंड विसर्गात घट होत गेली. गेल्या 6 दिवसात उजनी धरणाची पाणी पातळी 8% वाढली आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात 5 जूनपासून पावसाला सुरुवात झाली होती, यामुळे उजनी पाणी वजा 59.99% 7 जूनपर्यंत स्थिर राहिली होती. 7 जूननंतर उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली. 9 जूनपासून दौंड विसर्ग उजनी धरणात मिसळण्यास सुरुवात झाली. यावर्षी प्रथमच जूनच्या पहिल्या 15 दिवसात 8 ते 10% पाणी पातळी वाढली आहे. गेल्या 6 दिवसात उजनी धरणात 4.5 TMC पाणी पातळी वाढली आहे. उजनीवरील भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे, तर 2 दिवसात उजनी धरण परिसरात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. 1 जूनपासून उजनी परिसरात 143 mm पावसाची नोंद झाली आहे. सध्या उजनी धरणात 35.81 TMC पाणी साठा असून पाणी पातळी -51.99% आहे. शनिवारी -50% येण्याचा अंदाज असून उजनी मायनसच्या विळख्यातून कधी बाहेर येते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. गतवर्षी 14 जून रोजी -27.75% पाणी पातळी होती. राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा.